नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात पोलिसांना दिले निवेदन. राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा 27 तारखेला वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्ते चौकात चौकात बॅनर लावत आहे. अशाच प्रकारे कल्याणातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर कल्याण बिर्ला कॉलेज व भोईरवाडी परिसरात लावण्यात आले होते. मात्र या ठिकाणातील दोन्ही बॅनर अज्ञात इस्माने काढत ते गायब केले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आपले बॅनर दिसले नसल्याने त्यांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी करत कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करत कारवाई करावी अशी मागणी करत कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शिवसेनेचे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचा उद्या वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या बिर्ला कॉलेज या परिसरामध्ये वाढदिवसाचे बोर्ड लावण्यात आले होते. काल अज्ञात इसमांनी ते बोर्ड काढून टाकले. याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. पोलीस त्यांच्या पद्धतीने कारवाई करतीलच. पण यानिमित्ताने एवढंच सांगायचं आहे, कल्याणमधल्या शांततेचा भंग करू नका. जर आमच्या ताब्यात असा कोणी माणूस भेटला तर आम्ही आमच्या पद्धतीने ती कारवाई करणार आहोत. कृपया कल्याणमध्ये आहे तशी शांतता राहू द्या. एवढंच या प्रसंगी तुमच्याशी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.